आपण महत्त्वाचा शासन निर्णय पाहतो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संलग्न बाबीवरील शिफारशीवर कारवाई करण्याकरिता गठित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीला सहाय्यक करण्याकरिता विशेष सल्लागार समितीची स्थापना करण्याबाबत 5 डिसेंबर 2022 महत्त्वाचा शासन निर्णय. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलचं जे खालचं लाल बटन आहे सबस्क्राईब त्याला टच करा, घंटेला बेल ऑन प्रेस करा, नोटिफिकेशनमध्ये तात्काळ अपडेट आपल्याला मिळत राहतील. 4 ऑक्टोबर 2022 संदर्भानुसार राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाची सामाजिक शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संलग्न बाबीबाबत सादर अहवालातील शिफारशीवर कारवायच्या वैधानिक कारवाईसाठी 4 ऑक्टोबर 2022 शासन निर्णयाने मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे. सदर उपसमितीने 11/2022 बैठकीत मंत्रिमंडळ उपसमितीला सहाय्य करण्यासाठी विशेष सल्लागार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने मराठा समाजा आरक्षण व सुविधासाठी गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीला सहाय्य करण्याकरता खालील प्रमाणे विशेष सल्लागार समिती स्थापन करण्यात येत आहे. श्री प्रवीण दरेकर विपस सल्लागार सदस्य, श्री भरत गोगावले विसस सल्लागार सदस्य, योगेश कदम विसस सल्लागार सदस्य, नरेंद्र पाटील अध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सल्लागार सदस्य. सदर समितीला मराठा समाजाच्या मागण्या त्या अनुषंगाने उपाययोजना सुविधा देण्यासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीला सहाय्य करण्याचे अधिकार असतील. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक आहे 20/22/12/05/55/03/98/07. आदेश डिजिटल साक्षीने संकेत करून करण्यात आलेला आहे. अर्चना तामोरे यांच्या साक्षीने निघालेला महत्त्वाचा शासन निर्णय अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून हा जी आर आपण डाउनलोड करू शकता.